हॅलो फ्रेंड्स, मी बालाजी तुमचं पुन्हा एकदा एक्झाम गाईड या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो. मित्रांनो, आपण आज काहीतरी नवीन शिकूया. म्हणजे आपण भरपूर मॅथचे, इकॉनॉमिक्सचे आणि सायन्सचे लेक्चर घेतलेले आहेत. एक छोटीशी स्ट्रिक मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. व्हिडिओ खूप छोटा आहे पण तुम्हाला नक्कीच आवडेल. आणि अशा प्रकारचे व्हिडिओ मी नंतर बनवत जाईल पण तुम्हाला कमेंटमध्ये तसं मेन्शन करावं लागेल, ठीक आहे? तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत ऑगस्ट महिन्यामधील महत्त्वाचे दिवस. म्हणजे आपणांना आतापर्यंत आयोगाने अशा प्रकारचे क्वेश्चन विचारलेले आहेत की फॉर एक्झाम्पल आर्मी डेज कुठल्या दिवशी आहे, नॅशनल यूथ डेज कुठल्या दिवशी आहे, त्या दृष्टिकोनातून मी हा व्हिडिओ घेऊन आलो आहे. तर आपण ऑगस्ट महिन्यातले महत्त्वाचे दिवस पाहणार आहोत. तर 6 ऑगस्ट म्हणजे अँटी न्यूक्लिअर डे आणि 9 ऑगस्ट म्हणजे वर्ल्ड इंडिजिनियस पीपल्स डे आहे. त्याचप्रमाणे 10 ऑगस्ट म्हणजे बायोडिझेल डे आणि 12 ऑगस्ट म्हणजे इंटरनॅशनल यूथ डे अँड एलिफंट डे. हे दोन्ही एकाच दिवशी आहेत, 12 ऑगस्टला. त्यानंतर 23 ऑगस्ट म्हणजे स्लॅव डे आणि 29 ऑगस्ट म्हणजे नॅशनल स्पोर्ट डे. आता अशा प्रकारचे जर आपण प्रत्येक महिन्यातले डेज काढले तर भरपूर असे डेज निघतील, पण ते लक्षात कसे ठेवायचे, कन्फ्युजन आहे. मग नॅशनल वुमन्स डे आहे, त्यानंतर इंटरनॅशनल वुमन्स डे आहे, दोन्ही म्हटलं कन्फ्युजन कसं दूर करायचं आणि ते डेज कशाप्रकारे लक्षात ठेवायचे, त्यासाठी मी एक छोटीशी ट्रिक्स बनवलेली आहे. तुम्हाला ते नक्कीच आवडेल. चला तर मग पाहूया. एक कहाणीसारखी छोटीशी ट्रिक्स आहे. इथे पहा, 9 इंडिजिनियस लोक म्हणाले आम्हाला 10 लिटर बायोडिझेल द्या, अन्यथा ते बनवायला जगातले 12 यूथ आणि 12 एलिफंट कामाला द्या, नाहीतर 23 स्लॅव आणि 29 स्पोर्ट घेऊन आम्ही पळून जातो. तुम्ही एक दोन वेळेस जर वाचाल तर हे तुम्हाला चांगल्या प्रकारे लक्षात बसेल. पुन्हा एकदा पहा, 9 इंडिजिनियस लोक म्हणाले आम्हाला 10 लिटर बायोडिझेल द्या. आता पहा, 9 इंडिजिनियस लोक म्हणाले म्हणजे काय, वर्ल्ड इंडिजिनियस पीपल्स डे म्हणजे 9 तारखेला, 9 ऑगस्टला, ठीक आहे? त्याप्रमाणे आता 10 लिटर बायोडिझेल द्या म्हणजे 10 तारखेला बायोडिझेल डे. त्यानंतर अन्यथा ते बनवायला जगातले 12 यूथ अँड 12 एलिफंट कामाला द्या, म्हणजे 12 तारखेला यूथ डे आणि एलिफंट डे दोन्ही एकत्र असल्यामुळे दोन्ही एकत्र घेतलेले. नाहीतर काय, 23 स्लॅव आणि 29 स्पोर्ट घेऊन आम्ही पळून जाऊ, म्हणजे 23 तारखेला स्लॅव डे आणि 29 तारखेला नॅशनल स्पोर्ट डे. अशा प्रकारची एक छोटीशी ट्रिक्स आहे. जर तुम्हाला ही आवडली तर कमेंटमध्ये मेन्शन करा, तशी मी प्रत्येक महिन्याची बनवून व्हिडिओ बनवल. आणि जरी नाही आवडली तर मी ही सिरीज इथंच स्टॉप करेल. नक्कीच आशा करतो की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करायला विसरू नका. आणि जर या ट्रिक्समुळं कोणाच्या भावना दुखवल्या असतील तर मी मनापासून माफी मागतो. धन्यवाद.